कसा काढाय से दाऊद मुल्ला नई जिंदगी शहर सोलापुर प्रभाग क्रमांक 25 प्रभाग क्रमांक 19 यहाँ पर मैं मौजूद हूँ। जैसे कि मैं आपको पहले शूटिंग में दिखा रहा हूँ कि पूरी तरह से एकदम गंदा फैला हुआ है, तो यहाँ पर आज एक ऐसा हादसा हुआ है रात में हुआ है। तो एक 2 साल के बच्चे को सांप काटा है, बच्चा सांप काटने शायद दवा खाने में एडमिट है वो बच्चा, तो उसकी हालत बहुत ही गंभीर है। तो आइए हम नागरिक से मुलाकात करते हैं। नाव है लक्ष्मीबाई रामलू नागमल। मग इकडे नगर सेवक पण येत नाही आमच्याकडे, देशनगर आमचं नगर आहे, पण सगळं गटार गिटार सगळं असं भरलेलं आहे, एक गटार काम येत नाही, लाईटर ठेवलेलं आहे ती किती विचारलं तर मी सांगितलं तर ऐकते ती सोडते ती, गरीब लोकांच्याकडे लक्ष नाही, बस पाहिजे तेव्हा आले ती घेतले ती, आता का विचारलं ना इकडे तिकडे सांगते ती, येतो मावशी म्हणते ती, फोन केल्यावर बोलते ती बसते ती। आम्ही नगर सेवक करलेला त्याला ते मुस्तरगाव करला गेला आम्ही पूर्ण, तर ते दिसलं दप्पा काम आमच्या भावाचा पोरगाला चावलेला आहे आणि ते चावलाय, आता दवाखान्यात ऍडमिट केलं, 30,000 पर्यंत गेलाय रखमाल दवाखान्यात, अजून त्यांनी सिटी मध्ये लिहून दिलं आहे तिकडे घेऊन गेले म्हणते ती, येते ती वरवर रोड वरून चक्कर मारून जाते ती, गल्ली बोल मध्ये येत नाही ती, आम्ही बोलवला तरी सुद्धा बोर्ड लावताना उत्तर गाव करला, हा त्यांनी म्हणतात पाठवत आहे, एक दिवस पाठवत आहे, पुन्हा इकडे फिरूनच बघत नाही ती, आता आपल्याला पाठवा म्हणून आम्ही सांगता हो म्हणते तर, आणि कचरा गाडी पण 4 दिवसाला एकदा येत आहे, ते पण आलं नाही म्हणून फोन लावल्यावरच कचरा गाडी पण पाठवत आहे। बोलता म्हणलं तर त्यांच्या पाठीमागे आम्ही पण लाईट बंद पडलेली बी लाईट बी लाईट आपण आणणार आहे ती लाईट आम्ही चालू नाही काढली। कारण जे बोलते प्रभाग मी राष्ट्रवादी पक्षामधनं बोलते 19 प्रभागमधली, आजपर्यंत मी येऊन 10 वर्ष झालं, त्या गल्लीची बिलकुल बी सुधारणा नाही, एक नगरसेवक येत नाही, साधा कोणी गोरगरीबाला इथं लक्ष देत नाही, ज्यावेळेस मत पाहिजे त्यावेळेस हात जोडून येतात की आम्ही तुमचं काम करू, पण एक जण गोरगरीबाला इथल्या लोकांना मदत करत नाही, झाडं झुडपं इतके झालेले आहेत की रोडला सगळं जाता येता येत नाही लोकांना, आज गरीब करून खाणारे लोक आहेत, त्यांच्या मुलाला साथ चावले, 3 वर्षाचा मुलगा आहे, रात्री रुग्णालयामध्ये 30,000 खर्च केलेत, आता सिव्हिलला नेलंय, बाळ सिरियस आहे, याचा जबाबदार फक्त नगरसेवक आहे, आम्ही सभापती करलीला फोन लावतो त्यांनी येत नाहीत, आज 3 महिने झाले GCP बोलवते मी, सारखं नगरसेवकला वारंवार फोन करते, बुधवारी करते शनिवारी करते, ताई मी पाठवतो GCP पलीकडे उत्तर भेटत नाही, नौशाद साहेबांना फोन केले नौशाद साहेब येत नाहीत, पटेल येत नाही, कांबळे येत नाही, प्रत्येकाने जगताप साहेब आहेत मग नवीन इंजिनियर त्यांनी आले गटर बघितले फक्त 5 फूट गटरात खोदले, जे गेले आत्तापर्यंत त्यांनी फोन कॉल उचलत नाही आहेत, प्रत्येक मदतीला आम्ही ज्यावेळेस मुल्ला सरांना फोन करतो तर नई जिंदगीवरनं मुल्ला सर येतात आम्हाला मदत करते, GCP पाठवतात भर पाठवते ती इथल्या लोकांना, कोण ज्यावेळेस आता मतदान मागायचं तुम्ही तुम्हाला 56 मारते कोणी येऊ दे आमच्या गल्लीमध्ये। तुमचं म्हणणं आहे की इथलं नगरसेवक राहून काम करत नाही? नगरसेवक काम करत नाही आणि इथलं समाजसेवक काम करते? समाजसेवक काम करतात मुल्ला सर। कोण समाजसेवक? कोण आहे? मुल्ला सर आहेत। मुल्ला सर प्रत्येक वेळी तुमच्या मदतीला धावून येणारे मुल सर आहेत, कुणी येत नाही, साधं सुद्धा येत नाही, GCP पाठवत नाही, रोडला सगळं गदाळ झालेलं आहे, सगळं घाण झालेलं आहे, सारखं बाजूला विहीर आहे, नाला आहे, नाला साफ करत नाहीत, नाल्यावरचे झाडं काढत नाहीत,
बायका पडतात तर सारखं सांगितलं सया आणा म्हणले जवळजवळ 600 सया नेऊन दिली मी ओरिजिनल सया तरी पण त्यांनी जरी रिस्पॉन्स दिला तर आम्हाला की तुमची वीर बुजवतो काय काम करतो त्याला जातात त्यांना फेटाळतात ते लोक काम करतो करतो म्हणून एक जण करत नाही मुल्ला सोलापूर शहर दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादी इथून रात्री एक 3 वर्षाच्या मुलाला साप चावलाय असं आम्हाला आमचे कार्यकर्ते लता दीदी रणदिवे मीनाक्षी कांबळे आणि बरेच इथले नागरिकांनी फोन केल्यानंतर रात्री सोलापूर रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं तिथून परत सिरियसली मीटर असल्यामुळे शिविरला पाठवले शिविरमध्ये सुद्धा त्या त्या मुलाचं सिरियस आहे असं समजलं तर ह्या मुलाचं बरं वाईट काय झालं तर ह्याला जबाबदार इथले स्थानिक इथले नगरसेवक जे कोण असतील ते भाजपचे असू दे किंवा कुठले पण असू ते नगरसेवक आणि महानगरपालिका आणि झोन क्रमांक 4 अधिकारी ह्याला जबाबदार असतील 4 झोनमध्ये बरेच वेळा इथले नागरिकांनी त्यांना फोन करून सांगते तिथं जाऊन भेटलं तरी आम्ही येतो आमच्याकडे येत नाही तुमच्याकडे येत नाही हा त्यांची उत्तर आहेत झोन क्रमांक 4 अधिकारीचे तर ह्या नागरिकांनी जायचं कुठं मला फोन केलं माझ्या हातून जेवढं होतं तेवढं मी मदत ह्या लोकांना करतोयच मी नाही असं नाही इथून पुढंसुद्धा करणार आहे पण स्थानिक नगरसेवक असताना त्याने ह्या भागामध्ये का लक्ष देत नाहीत का ह्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांना हां मतदानाच्या टायमाला तुम्ही हात जोडून येताय निवडणूक झाली की निवडून आली की तुम्ही फिरकून बघत नाही ह्या लोकांकडे आज काय परिस्थिती आहे इथं ह्या भागात 3 ते 4 गल्लीमध्ये इथं लाईट नाही आहे लाईटची सोय नाही आहे हां साधे तुम्ही साधे गटारची चर काढू देत नाही खाजगी प्लॉटमध्ये खाजगी प्लॉटवाल्यांना तंबी देऊन त्या प्लॉटमधले काटे झाडं काढायला पाहिजे किती गबाळ आहे किती हे गल्लीचे एकदम हे आहे असल्या परिस्थितीमध्ये ही लोकं राहतात तर हे नगरसेवकांचं सुद्धा कर्तव्य आहे महानगरपालिकेचे पी शिवशंकर साहेबांना ह्यांना माझी विनंती आहे हात जोडून की तुम्ही स्वतः सर्वे करावे ह्या नई जिंदगीच्या पटल्यात प्रभाग 25 प्रभाग 19 ह्या प्रभागामध्ये तुम्ही स्वतः नगरसेवक घेऊन सर्वे करा किंवा तुम्ही स्वतः येऊन बघा इथं परिस्थिती काय आहे इथं लोकांचे काय हाल आहे इथं तर ह्या परिस्थितीला आयुक्त साहेब तुम्ही गांभीर्यानं लक्ष देऊन जर इकडे जर केलं तर ह्या नागरिकांची सोयीसुविधेला काही अडचण येणार नाही नगरसेवक फक्त इलेक्शनपुरता हात जोडतात पाया पडतात जातात आणि परत फिरून बघत नाहीत ह्या लोकांनी जायचं कुणाकडं कुणाला विचारायचं जॉब कुणाला विचारायचं अधिकारी जर गेलं तर माझ्याकडे येत नाही तुझ्याकडे येत नाही येतात बघतात जातात प्रॅक्टिकलमध्ये काम करायचं कुणी इथं रनिंग नगरसेवक आहेत त्यांना पण हात जोडून विनंती आहे माझी की बाबानो तुमचे 6 राहिले ते 6 तरी लक्ष द्या ह्या पट्ट्याकडे ह्या नगराकडे लक्ष तरी द्या तुम्ही निदान इथं काय परिस्थिती आहे लोकांची काय हालत आहे काय परिस्थिती आहे आज पावसाळ्यामध्ये इथं साधं चालता येत नाही वयस्कर माणसं आहेत आजारी माणसं आहेत ह्या लोकांच्याकडे ह्या मतदार लोकांच्याकडे नागरिकाकडे कोण लक्ष द्यायचं हे तुम्ही एकदा निवडून गेले की परत फिरकत नाही तुम्ही वार्डामध्ये प्रभागामध्ये तुमचा काय चाललं आहे काय नाही गरिबाची काय परिस्थिती आहे काय हाल आहे हे सगळं तुम्हाला नगरसेवक ह्याचा अर्थ तुम्ही नागरिकांची सेवा करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे घरात बसण्यासाठी दिलेलं नाही आहे मी ठामपणे तुम्हाला माझी विनंती करून सांगतो तुम्हाला मी माझ्या ह्या शब्दाकडे तुम्ही गांभीर्यानं लक्ष द्या आणि ह्याचं विचारपूर्वक विचार करून तुम्ही ह्या 2-3 ह्याच्यामध्ये लाईटीची सगळ्यात पहिली सोय करा व्यवस्था करा तुम्ही तुम्हाला काय थोडंफार बजेट मिळत असेल त्या बजेटमधून थोडं तरी इकडं लक्ष द्या जरा तुम्ही गरिबाकडे काय परिस्थिती आहे आज इथं लोकांची ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि नगरसेवकांना विनंती आहे माझी की तुम्ही होता येईल थोडं लवकरात लवकर त्या मुलाची काय परिस्थिती आहे ही जी परिस्थिती जाणून घ्या शिवलमध्ये जाऊन त्यांच्या घरची परिस्थिती काय ही पण तुम्ही जाणून घ्या येऊन येतो स्वतः त्यांच्या घरी मग पुढचा निर्णय घ्या तुम्ही एवढंच बोलून माझे तुमचं तो जैसे कि हम यहाँ पे नागरिक की सबकी मुलाकात लिए तो मैं 7S24 से दाऊद मुल्ला ये महानगर पालिका को ये विनंती करता हूँ कि प्लीज यहाँ के लोगों की समस्या दूर करें